जळगाव जिल्ह्यातील रावेर व यावल तालुक्यातील केळी बागावर सीएमव्ही म्हणजेच कुकुंबर मोझॅक व्हायरस रोगाच्या प्रादुर्भावाची सुरुवात झाली आहे. कृषी तज्ज्ञांना पाणी करताना ही बाब समजली आहे. रावेर तालुक्यात रसलपूर चिनावर एनपूर रोजोदा करमोडा तर यावल तालुक्यातील नावी बोरखेडा शिवारात या रोगाची प्राथमिक अवस्थेमधील लक्षणे आढळून आली आहे. कोचूर पुनखेडा रसलपूर मुंजवाडी कुसुंबा येथे केळीवर इनव्हेरनिया रॉट या रोगाचा प्रादुर्भाव दिसल्याची माहिती पाल कृषी विज्ञान केंद्राच्या तज्ज्ञांनी दिली आहे. रोग नियंत्रणासाठी असे करा उपाय सगळं स्क्रीनवर दिलेलं आहे. प्रति लिटर पाण्यात मिसळून केळी बागेवर फवारणी करावी. इनव्हेरनिया रॉट नवीन लागवड केलेल्या केळी बागेच्या क्षेत्रात 100 लिटर पाण्यात 300 ग्रॅम कॉपर ऑक्सिक्लोराईड 300 मिली क्लोरोपायरिफॉस 20% EC 15 ग्रॅम स्टेप्टोसायक्लिन यांचे द्रवण तयार करून प्रत्येक झाडास 200 मिली टाकावे. लागवडीच्या वेळी जमिनीतून 6 ग्रॅम ब्लिचिंग पावडर फुकटी प्रति झाडे द्यावे. त्यानंतर 1 महिन्याच्या अंतराने 4 वेळा हीच प्रक्रिया करावी. लागवडीनंतर 1 महिन्याने 500 PPM स्टेप्टोसायक्लिन द्रवणाची 1 ते 2 लिटर प्रति झाड या प्रमाणात आळवणी करावी. लागवडीनंतर 2र्या व 4थ्या महिन्यात ट्रायकोडर्मा व्हिरिड ही हे जैविक बुरशीनाशक 50 ग्रॅम प्रति झाड या प्रमाणात जमिनीतून द्यावे. काय काळजी घ्यावी. रोप निर्मितीसाठी शेतकऱ्यांकडे स्वतंत्र मातृबाग असावी. प्रांतातून केळीचे कंद किंवा रोपे आणू नयेत. यासाठी संसर्ग रोग उपायाची कडक अंमलबजावणी करावी. रोगाची लक्षणे दिसताच रोकट झाडे कंदासकट उपटून नष्ट करावी. बाग तसेच बांधावरील सर्व प्रकारचे तण काढून स्वच्छता ठेवावी. बागेत काकडी वर्गीय तसेच टोमॅटो मिरची वांगी मका लागवड करू नये. बागेभोवतीचे कारली शेंगदी कटुरले गुडवेल या रानटी झाडांचे वेल नष्ट करावेत. यामुळे केळीचे रोग राईपासून रक्षण करता येते. पाचोरा येथील वृंदावन मल्टीपेशलिस्ट हॉस्पिटल या ठिकाणी डायबिटीस ब्लड प्रेशर बीपी फफूस आजार दमा थायरॉइड हार्ट अटॅक ऍडमिशन किडनीचे आजार पोटांचे विकार मेंदूचे विकार असे सर्व प्रकारचे आजारावर निदान होतील. तसेच पोटाचे विकार स्तनांच्या गाठी आढळल्यास हर्निया गर्भाशयाचे विकार मूळ व्याधी भगिंदर अपेंडिस प्रोस्टेटचे सर्व प्रकारच्या गाठीचे दुर्बिणाद्वारे शस्त्रक्रिया करून योग्य उपचार केले जातील. सर्व प्रकारचे आजारावर शस्त्रक्रिया केल्या जातील. सर्व प्रकारच्या हाडांचे व्याधी फ्रॅक्चर ऑपरेशन केले जातील. अशा प्रकारच्या सर्व आजारांचे निदान होतील. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना अंतर्गत व पंतप्रधान जन आरोग्य योजना अंतर्गत येणाऱ्या सर्व व्याधींवर मोफत उपचार केले जात आहेत व नॉर्मल डिलिव्हरी व सीजर डिलिव्हरी मोफत केली जात आहे. जिल्ह्यातील नागरिकांना कळकळीची विनंती, या योजनेचा लाभ घ्या. वृंदावन मल्टीस्पेशलिस्ट हॉस्पिटल सेंटर भडगा हवे रेल्वे उड्डाण पुलाच्या जवळ पाचोरा जिल्हा जळगाव.